हरिओम श्रीराम आबदने, मी सुवर्णा बोरसे, हरिओम कॉलनी मिल परिसर केंद्र आपण. माझे अनुभव असे आहेत की आम्हाला घर घ्यायचं होतं, तर ते घर आता आलं आमच्याकडे, चालून आणलं एक कस्टमरने की बुवा असं असं घर आहे, तुम्ही बघा, तुम्हाला आवडेल तर घ्या. आम्ही ते पाहिलं, पण आमची इच्छा नव्हती की बुवा आपल्याकडे एवढी रक्कम नाही आहे, आपण एवढं मोठं घर नाही घेऊ शकत. तर बापूंनीच काय आम्हाला सांगितलं की बुवा करा तुम्ही व्यवहार, मी तुमच्या पाठीशी आहे असं. आमच्याकडे घरात एकही रुपया नव्हता. बापूंनी आम्हाला आमचं जे घराचं काम झालं ना ते 27 लाखाचं आहे, तर आमच्याकडे एकही रुपया नव्हता. की आणि बापूंनी आम्हाला एका दिवसात 12 लाख रुपये करून दिले. ते कसे केले, आमचे जे काल परवा आम्ही गेलो तिथं की आणि पैसे त्यांच्या हातात देव आणि सह्या वगैरे करू, की बापूंनी आम्हाला काय काय बापूंनी असं दिलं की बुवा तुम्ही सह्या अजू करू नका, एक वेळा विचार करा, नीट ती पाहिल वाचा व्यवस्थित आहे का, की मग सह्या करा. आम्ही मागे सरकलो, 2 पेपरांवर सह्या झाल्या त्या, आणि पाहिला ते कागद पाहिले तर आम्ही, म्हणजे घराची फाईल पाहिली तर मग 7-12 उतारा नव्हता त्याच्यात, आणि ते जो ओरिजिनल मालक आहे ना त्यांनी आपल्या नावावर ते 7-12 उतारा काढलेला नव्हता. आणि बघा बापूंनीच आम्हाला सांगितलं की बुवा अजून सह्या करू नका, पैसे त्यांना देऊ नका. बापूंचा एवढा मोठा अनुभव आहे, आमच्या सह्या झाल्या असत्या, पैसे दिले गेले असते तर आम्ही पुढे काही करू शकत नव्हते. तर मग त्यांना आम्ही सांगितलं की बुवा तुमचा इथं 7-12 उतारा नाही आहे. तर मग आमचे ते 2 दिवस मग आम्ही त्यांना पैसे दिले नाही, ते आमच्या घरी येऊ लागले की बुवा करा तुम्ही, आम्हाला पैशांची गरज आहे, आम्हाला पैसे देऊन द्या. आम्ही ते पैसे दिले नाही, त्यांना बोललो की आम्हाला 7-12 उतारा द्या की मग आम्ही तुम्हाला पैसे देऊ. त्यांनी तिथं रोख कॅश भरली तिथं, जिथं मा 7-12 उतारा निघतो तिथं 22,22,000 रुपये दिले आणि ते 7-12 उतारा काढला. आणि मग ते झालं व्यवस्थित, ते फाईल पूर्ण तयार झाली आणि मग आम्ही त्यांना ते पैसे दिले आणि मग त्या सह्या वगैरे केल्या. तर बापूंचा एवढा मोठा अनुभव आहे की आम्ही म्हणजे शब्दातसुद्धा सांगता येणार नाही मला म्हणजे भरपूर काही अनुभव आहेत पण माझ्या तोंडातनं शब्द फुटत नाही की बो असे बापूंचे अनुभव आहेत. की माझ्या घरात 1 रुपया नव्हता आणि बघा बापूंनी कसे 12 लाख जमा केले. आमचा व्यवहार तर झाला, कॅश तर त्यांना द्यायची. तर होते 1 लाख रुपये त्यांच्या मित्राने दिले आणि बाकीचे 3 लाख होते आमचे, ते निघत नव्हतं बँकेतनं, एकदम निघत नव्हते, थोडे काढा असं बँकवाले सांगत होते. तर मग अजून एक चक्कर बँकेत टाकला की बापूंनी एका मिनटात ते पैसे काढून दिले आणि बाकीचे माझ्या बहिणीने दिले, बाकीचे माझ्या भावाने दिले. आणि मला असं म्हणजे वाटत नव्हतं की बाबा मला असं कुणी गरज करेल, कारण बहिणीची पण परिस्थिती नव्हती, भावाची पण परिस्थिती नव्हती, पण त्यांनी पण कुठून तरी जमा करून मला ते पैसे करून दिले आणि समोरच्या माणसाला ते 12 लाख रुपये दिले. श्रीराम आबदने.